काजू मसाला किंवा काजू करी म्हटलं की आपल्याला फक्त हॉटेल किंवा ढाबा आठवतो पण आज इथं मी तुम्हाला हॉटेल किंवा ढाब्यापेक्षा मस्त चमचमीत घरातल्या साहित्यात अगदी मोजक्या मसाल्यांमध्येच मस्त झणझणीत व चमचमीत एकदम सोप्या पद्धतीने ही काजू करी बनवून दाखवणार आहे एकदा तुम्ही ही काजू करी टेस्ट केली की बाहेरची काजू करी तुम्हाला यापुढे फिक्की वाटेल एवढी माझी गॅरंटी आहे त्यामुळे रेसिपी स्कीप न करता संपूर्ण पहा रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतके मी काजू घेतलेले आहेत वजनी हे शंभर ग्राम आहेत आणि नगाने जर मोजलं तर पस्तीस ते चाळीस काजू इथं मी घेतलेले आहेत आता हे काजू आपल्याला मंद गॅसवर चांगले आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत काजू एक दोन तीन मिनटं परतून झाले चांगले आतपर्यंत कुरकुरीत झाले याला आपण एका प्लेटवरती काढून घेऊयात आता याच कढईमध्ये इथं मी तीन मिडियम साईजचे कांदे असे रफली चॉप करून घेतलेले आहेत ते घातले आणि कांदा आपल्याला हाय फ्लेमवर एक दोन मिनटं चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा नाही तर हे बघा कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे आता याच्यावर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंचभर आलं आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे आपल्याला लसूण या भाजीमध्ये जास्त वापरायचं नाही एक पाच मिनटं आलं लसूण हिरवी मिरची परतून झाली की यामध्ये इथं मी तीन मोठ्या साईजचे बुंद असे टोमॅटो कट करून घेतले ते घातले टोमॅटोचा वापर या भाजीमध्ये थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे खूप छान असा टँगी फ्लेवर येतो तर टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर टोमॅटो परतून घेतले आता गॅस बंद करायचा आणि कढईवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे फले वाफवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर टोमॅटो चांगले वापवून घेतले टोमॅटो कांदा आहे सर्व एकजीव झालेला आहे चांगलं सॉफ्ट झालेलं आहे मसाले चांगले शिजले गेले आहेत आता याच्यावर एक चमचा आपण कसुरी मेथी घालणार आहोत हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या ग्रेव्ही भाज्या असतात त्यामध्ये कसुरी मेथी अवश्य वापरली जाते त्यामुळे इथं एक चमचा कसुरी मेथी आपण अवश्य घालणार आहोत त्याचबरोबर अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे खूप जास्त सुद्धा कोथिंबीर घालायची नाही आणि एक ते दोन मिनटं हे सर्व पुन्हा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले परतून झाले चांगले सॉफ्ट झालेले आहेत गॅस बंद करायचा आणि पूर्ण हे मसाले थंड करून घ्यायचे आता थंड झालेला संपूर्ण मसाला मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि इथं मी पंधरा ते वीस पाकळ्या दोन तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या या भाजीमध्ये असे काजू भिजवून घातल्यामुळे खूप छान असा स्मूथ टेक्चर जसं भाजीला येतं ना हवं तसं येतं त्यामुळे आपण असे काजू भिजवून घालणार आहोत तर इथं पंधरा ते वीस पाकळ्या मी काजूच्या भिजवून घातलेल्या आहेत आता बिना पाणी घालता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अगदी मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे आता हेच वाटण वापरून तुम्ही मटर पनीर पनीर मसाला किंवा मशरूमसुद्धा बन बनवू शकताय खूप भारी टेस्ट येते आता आपण काजू करी बनवूयात तर इथं पुन्हा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत मला जर खूप स्पायसी भाजी आवडत नसेल तर इथं गरम मसाला पूर्णतः स्कीप केला तरीसुद्धा चालेल हे सर्व मसाले तेलावर अगदी थोडा वेळ परतून घ्यायचे गॅस बंद करायचा तेलाचं टेम्परेचर थोडस कमी झालं की मग इथं लाल तिखट घालायचं लाल तिखट थोडा वेळ असं परतून घ्यायचं तेलावर असं लाल तिखट परतून घेतल्याने भाजीला रंग छान येतो थोडीशी हळद घालायची आणि लगेचच याच्यावर आपण तयार करून घेतलेल्या ले। मसाल्याची पेस्ट घालायची तर अशी लाल मिरची पावडर तेलावर परतून घेतल्यामुळे पाहू शकताय रंग खूप असा छान येतो त्यामुळे अशी लाल मिरची पावडर मी अगोदर परतून घेतलेली आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला तीन चार मिनटं चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत तीन ते ती चार मिनटं मसाले तेलावर चांगले परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अगदी किंचित असा गरम मसाला घालायचा कारण माझ्या लाल तिखटामध्ये गरम मसाला वगैरे नाही प्लेन लाल तिखट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आपण इथं मोठा एक चमचा भरून किचन किंग मसाला वापरणार हो, आहोत यामुळे भाजीला चव खूप मस्त येते लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा मसाला लागलेला आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून घेतलेलं आहे ते घातलं आणि आता मसाले आपल्याला एक चार ते पाच मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत पण मसाले खूप जास्त उडतात त्यामुळे इथं मी कढईवर झाकण ठेवलेलं आहे मंद गॅसवर आपल्याला मसाले चार पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटं मसाले चांगले शिजवून घेतले मसाल्यांपासून चांगलं तेल आता सेपरेट झालेलं आहे पाहू शकताय मस्त मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर मी इथं एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कारण ही भाजी खूप अशी पातळ नसते त्यामुळे इथं मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला आत्ता जरी वाटलं की ही थोडीशी पातळ भाजी झाली आहे पण जसजसं आपण भाजी शिजवू आणि थोडी थंड होईल तेव्हा ही घट्ट होईल आता शेवटी तळून घेतलेल्या काजूपैकी अर्धे काजू मी इथं वापरलेले आहे आणि थोडेसे काजू मी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवलेले आहेत आता चार ते पाच मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटं मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि थोडीशी ही थंड झालेली आहे वरून असे काजू आपण गार्निशिंगसाठी लावायचं कारण भाजी जेवढी चवीची आहे तेवढीच ती दिसायलासुद्धा सुंदर दिसली पाहिजे त्यामुळे आपण असे गार्निशिंगसाठी थोडेसे काजू ठेवलेले होते तर पाहू शकताय भाजीला अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये टेक्चर असतं तसंच हे टेक्चर आलेलं आहे तर मस्त चमचमीत झणझणीत ही काजू करी तयार झालेली आहे तंदुरी रोटीबरोबर ही भाजी एक नंबर लागते त्याची रेसिपी तुम्हाला हवी हो असेल तर कमेंट करा अवश्य शेअर करेन तर घरातच असा हॉटेल स्टाईल भेद एकदा अवश्य ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद